नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण सातवी सामान्य ज्ञान भाग एक अंतर्गत प्राणी वनस्पती यांचा अभ्यास केलेला होता। आजच्या तासिकेला आपण सजीव सृष्टी या अंतर्गत प्राणी आणि वनस्पती मधला पुढचा भाग म्हणजे त्यांची विविधता आणि चार्ल्स डार्विनचे सिद्धांत, म्हणजे आज शिकूया सजीवांची विविधता जी की आपल्याला माहितच आहे आणि चार्ल्स डार्विनचे सिद्धांत आज आपण शिकणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला एखाद्या जीवाला किंवा एखाद्या सजीवाला दोन नावं कशी दिली जातात, नाव याला संज्ञा असं म्हणतात। बघा, तुम्ही मराठी विषयामध्ये किंवा हिंदी विषयामध्ये संज्ञा नाम ही प्रक्रिया शिकलेली आहे। नाम म्हणजे नाव, त्याला संज्ञा असं म्हणतात। तर हिंदीमध्ये त्याला संज्ञा असं म्हणतात, कारण ज्ञ हा ज्ञ सारखा उच्चार होतो त्याचा। तर दोन संज्ञा म्हणजे काय, तर एकाच याला दोन नावं देण्याची पद्धत आहे, ते पण कसं आपण शिकणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो शिकूया सजीव सृष्टी अंतर्गत प्राणी आणि वनस्पती मध्ये विविधता व चार्ल्स डार्विनचे सिद्धांत। सुरू करूया आपल्या घटकाला। सर्वात आधी सजीवांची विविधता याबद्दल बोलूया। आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे आपण शिकलेलो आहोत, पण सरावासाठी आणि उजळणीसाठी थोडस बोलूया। तर जर आपण बघितलं वनस्पतींचं उदाहरण घ्या, काही वनस्पती जमिनीवर, काही वनस्पती पाण्यात, काही वनस्पती वाळवंटात सुद्धा उगवतात। तसेच वनस्पतींचा रंग बघा, काही वनस्पती किंवा फुलाचं उदाहरण घेतलं तर सगळीच फुलं एका रंगाची नसतात। म्हणजेच काय, वनस्पतींच्या बाबतीत आपल्याला वेगवेगळापणा दिसतो किंवा विविधता दिसते। त्याचबरोबर आपण त्यांचे उपयोग जर बघितले तर वनस्पतींचे उपयोग सुद्धा वेगवेगळे आहेत। काही वनस्पती या सजावटीसाठी वापरल्या जातात, तर काही वनस्पतींचा उपयोग औषध तयार करण्यासाठी केला जातो। म्हणजेच काय, वनस्पतींच्या बाबतीत आपल्याला विविधता दिसून येते। मग वनस्पती कोण आहेत, सजीवच आहेत। चला आता प्राण्यांबद्दल बोलूया, कारण प्राणी सुद्धा सजीवच आहेत। प्राण्यांबद्दल जर बोलायचं झालं तर काही प्राणी आकाराने लहान, तर काही प्राणी आकाराने मोठे असतात। त्याचबरोबर काही प्राणी पाण्यामध्ये असतात, तर काही प्राणी जमिनीवर असतात। काही प्राणी तर पाण्यामध्ये आणि जमिनीवर असू शकतात। उदाहरणार्थ बेडूक बघा, पाण्यात पण दिसतं आणि जमिनीवर पण असतं। त्यानंतर आपण बघितलं तर आकाशामध्ये सुद्धा आपल्याला पक्षी म्हणजेच काय, सजीव पाहायला मिळतात। म्हणजे काय, सजीवांच्या बाबतीत आकाशामध्ये, जमिनीवर, पाण्यामध्ये विविधता दिसून येते। बघा आता पाण्यातलं उदाहरण घेऊया, सगळेच मासे एकसारखे असतात का, माशांमध्ये सुद्धा प्रकार आहेत। जमिनीवरचे प्राणी घ्या, त्यांच्यात सुद्धा विविध प्रकार आहेत। आकाशामधल्या पक्ष्यांचं उदाहरण घ्या, पक्ष्यांमध्ये पण विविधता आढळते। म्हणजेच काय, जे सजीव आहे त्यांच्यामध्ये विविधता हा महत्वाचा गुणधर्म सजीव सृष्टी बघताना आपल्याला पाहायला लागतो। त्यानंतर बघा, परिस्थिती हा शब्द मी काय लिहिलाय, तर विद्यार्थी मित्रांनो सजीवांचं वैशिष्ट्य असं आहे की ते परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात। आपण आपल्या शरीराचं उदाहरण घेऊया। चला आता समजा आपल्याला थंडी वाजायला लागली, तर आपलं शरीर काय करतं विद्यार्थी मित्रांनो, तर आतल्या आत उष्णता निर्माण करतं। आणि जरी बाहेर थंडी असली तरी आपण त्या परिस्थितीमध्ये थोड्या काळाकरता जगू शकतो। जर खूपच थंडी वाढली तर माणसाचा मृत्यू होतो। परंतु सजीव काय करतो, परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो। प्रत्येक देशामध्ये वातावरण वेगवेगळं असतं, त्या वातावरणाशी जुळवून घेत माणूस म्हणजे आपण जगत असतो। प्राण्यांचं उदाहरण घ्या, प्राणी सुद्धा जिथं जसं वातावरण आहे त्या वातावरणाशी जुळवून घेतात। बघा, मासा पाण्यात असतो, त्याला पाण्याशी जुळवून घ्यावं लागतं आणि तो पाण्यातच चांगला जगू शकतो। म्हणजेच काय, परिस्थिती या शब्दाचा अर्थ असा आहे की सजीव, प्रत्येक सजीव हा आपल्या स्वतःच्या परिस्थितीशी जुळवून घेत जगत असतो। हे तुम्ही वाक्य लक्षात ठेवायचं आहे। आता महत्वाचा भाग, चार्ल्स डार्विन यांचे आपण सिद्धांत शिकणार आहोत। पहिला सिद्धांत असा आहे, सक्षम तोच टिकेल, हा पहिला सिद्धांत। आता सक्षम तोच टिकेल याचा अर्थ काय, तर सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये सजीव ज्या काळामध्ये जन्माला आलाय किंवा सजीव ज्या काळामध्ये सुरुवातीला आहे त्या काळामध्ये जर तो जगू शकला तर तो पुढच्या काळामध्ये टिकू शकतो। लक्षात घ्या, सुरुवातीला त्या वातावरणामध्ये तो जसा आहे तिथं जर तो टिकला तर तो आयुष्यभर टिकू शकतो। त्याला म्हणतात सक्षम तोच टिकेल सिद्धांत। परत आपण सांगूया, सक्षम तोच टिकेल काय, सक्षम याचा अर्थ काय हो, सक्षम याचा अर्थ ताकदवान, त्या परिस्थितीशी जुळवून घेणारी त्याची शक्ती। म्हणजे सक्षमता म्हणजे शक्ती असं लक्षात घ्या। मग सक्षमता म्हणजे काय, तर सुरुवातीला तो सजीव त्या काळामध्ये जर सक्षम असेल त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी तर तो आयुष्यभर त्या वातावरणामध्ये टिकू शकतो। हाच आहे सक्षम तोच टिकेल सिद्धांत। आता पुढचा सिद्धांत बघूया, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत। याचा अर्थ काय हो, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक सजीव
हा काय करतो तर जन्माला येताना स्वतःच एक वैशिष्ट्य घेऊन आलेला असतो. आपण उदाहरण बघूया, म्हशीचं उदाहरण घ्या. म्हशीचं आपण म्हैस इकडे तिकडे पाहतो, म्हशीला काय असतात, शिंग असतात. म्हणजे जन्मा म्हशी म्हस काय करते तर आपल्या सुरक्षितेसाठी शिंगांचा वापर करते. वाघाचं उदाहरण घ्या, वाघ काय करतो, शिकारीसाठी जबड्याचा वापर करतो. म्हणजे जबड्यात त्याची सगळी शक्ती असते. मग नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याचा अर्थ असा आहे की एखादा प्राणी जन्माला येतानाच त्याचं एक स्वतःच असं वैशिष्ट्य घेऊन जन्माला येतो. माणसाचं उदाहरण घेऊया, माणूस काय येतो जन्माला घेऊन येताना, बुद्धी. आता असंही म्हटलं जातं, लहान बाळ बघा ना तुम्ही, लहान बाळ कसं बोलत असेल हो, बघा ना ज्या वातावरणामध्ये ज्या भाषेमध्ये ते वाढतं तीच भाषा ती बोलू लागतं. उदाहरणार्थ आपण त्याला काय म्हणतो, अमन आमन. मग ते काय करतं, मराठी भाषा बोलू लागतं. अमेरिकेतलं बाळ घ्या बरं, अमेरिकेतलं बाळ काय करेल, तर सुरुवातीला ABCD शिकेल आणि इंग्रजी बोलायला लागेल. मग हेच तर महत्वाचं आहे ना की नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याचा अर्थ लक्षात घेऊया आपण. तर प्रत्येक सजीव जन्माला येताना स्वतःच वैशिष्ट्य घेऊन जन्माला येतो आणि पुढे तो टिकतो, त्यालाच म्हणतात नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आणि नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याच्यामध्ये आपल्याला अजून एक वाक्य बोलावं लागेल की जन्माला येताना तो वैशिष्ट्य घेऊनच येतो, परंतु जन्माला येताना घेऊन आलेलं वैशिष्ट्य तो पुढच्या पिढीमध्ये पाठवू शकतो. त्यालाच आपण प्रजनन, आपण प्रजनन अभ्यास आपला झालेला आहे, स्वतःसारखा जीव तो तयार करतो त्याला प्रजनन म्हणतात. मग तो सजीव जन्माला येताना जे वैशिष्ट्य घेऊन आलेला आहे तेच वैशिष्ट्य तो जो नवीन जीव तयार करणार आहे त्याच्यापर्यंत पाठवतो, त्यालाच म्हणतात नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. मी परत सांगेन, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणजे काय, जन्माला येताना सजीवानं जे वैशिष्ट्य घेऊन आलेला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पाठवतो, पुढच्या सजीवापर्यंत पाठवतो, त्यालाच नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हणतात. त्यानंतर आपण द्विनाम पद्धत शिकणार आहोत. द्विनाम म्हणजे काय, द्वि म्हणजे दोन, द्वि म्हणजे दोन. आता लक्षात घ्या, मी काय किंवा माझ्यासारखी दिसणारी एखादी स्त्री असेल किंवा माझ्यासारखं दिसणारा एखादा व्यक्ती असेल तर त्याला आपण माणूस असं म्हणतो. आता आपण काय घेऊया, प्रजाती आणि जाती समजून घेऊया. त्याआधी हे लक्षात घ्या की विज्ञानामध्ये किंवा प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं नावं देताना, प्राण्यांना किंवा वनस्पतींना नावं देताना दोन प्रकारे नावं दिली जातात, त्यालाच द्विनाम म्हणतात. मग ती द्विनाम कशी असते तर त्याच्या दोन संज्ञा, संज्ञा म्हणजेच नाव, हे लक्षात घ्या. मग दोन नावं काय असतात तर एक तर असते प्रजाती, एक तर असते जाती. बघा, एक तर असते जाती किंवा असते प्रजाती, हे झाले दोन प्रकार. आता आपण उदाहरण लक्षात घेऊया. बघा, आंबा मका गहू, बघा आंबा मका गहू या सगळ्या काय येतो, वनस्पती. म्हणजे वनस्पती एक प्रकारे जात झाली, जात. आणि याच्या प्रजाती काय आहेत, प्रजाती, तर यात आंबा पण येतं, मका पण येतं, गहू पण येतं. बघा, आंबा हे फळ आहे पण ती वनस्पतीच आहे, मका गहू हे धान्य पण ती एक प्रकारची वनस्पतीच आहे. म्हणजे वनस्पती ही जात आहे परंतु त्याच्या प्रजाती कोण कोण आहे, तर आंबा फळ म्हणून मिळतंय, मका गहू धान्य म्हणून मिळतंय. लक्षात घ्या, ह्या झाल्या प्रजाती. आपण अजून एक उदाहरण घेऊया. बघा, प्राणी, प्राणी ही जात आहे परंतु कोंबडी घ्या बरं, कोंबडी सुद्धा प्राण्यामध्ये येते, गाय सुद्धा कोण आहे, प्राणीच आहे. म्हणजे ह्या झाल्या प्रजाती आणि प्राणी जात आहे. म्हणजेच काय करतो आपण, तर एखाद्या सजीवाला नाव देताना दोन पद्धतीने नावं दिली जातात, त्याला द्विनाम म्हणतात. द्विनाम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एक तर असते जात आणि एक असते प्रजात, त्याला जाती आणि प्रजाती असं आपण म्हणतो. आणि पुढचं वाक्य महत्वाचं असं आहे, आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने नावं दिली गेलेली आहेत, हे लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने नावं दिलेली आहेत. आता लक्षात घ्या, आपण एका जातीचं वर्णन करूया. एका जातीतले सजीव काय असू शकतं, रंग, उंची, प्राण्याच्या बाबतीत बोलूया आपण, शेपूट, असे त्यांच्यामध्ये भेद आढळतात. उदाहरण आपण माणसाचं घेऊया. आता माणूस सगळीकडे आपल्याला दिसतो पण एकसारखा असतो का, नाही, दिसायला वेगळा असतो, त्याचा रंग वेगळा असतो, पण तो माणूसच असतो. मी माणूस आहे, माझ्यासारखा दिसणारा तो पण माणूस आहे, पण माझा रंग वेगळा, त्याचा रंग वेगळा, पण माणूसच आहे. याचा अर्थ काय, एकाच जातीतील माझी जात काय सांगितली जाईल, माणूस जात सांगितली जाईल. म्हणजे माणसामध्ये पण भेदभाव आहे ना, काही माणसं बारीक आहेत, काही माणसं जाड आहेत, काही माणसं रंगाने वेगळी आहेत. हा झाला एकाच जातीतला फरक. बघा, रंग, उंची, काही माणसं लहान आहेत, काही माणसं उंच आहेत, पण ती माणसंच आहेत ना, ही झाली त्याची जात. म्हणजे एकाच जातीमधले सजीव रंग, उंची, प्राण्यांच्या बाबतीत विचार केला तर शेपूट, असे भेदभाव आपल्याला आढळतात. त्याचबरोबर यामुळं प्रजनन व वंशवृद्धी याच्यामध्ये आपल्याला असं उदाहरण सांगता येईल की संकर हा एक शब्द आपल्याला शिकायचा आहे. कोणता, संकर. संकर याचा अर्थ काय, तर बघा आपण म्हशीचं उदाहरण घेऊया.
दोन मशे दोन, बघा शंकर सांगतोय ही एक म्हैस आहे ही एक म्हैस आहे. आता या मशीतले काही चांगले गुण घ्या, या मशीतले काही चांगले गुण घ्या, आणि या दोन्हींच्या मधले घेतलेल्या गुणापासून जी म्हैस तयार किंवा ज्या म्हशीचे सजीव तयार केला जातो त्याला म्हणतात संकर. म्हणजे दोन सजीवामधले चांगले चांगले गुण घेणं आणि नवीन सजीव तयार करणं यालाच म्हणतात संकर. त्यामुळे प्रजनन वंशवृद्धी तसे संकर एकाच जातीमध्ये शक्य आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेला आपण विविधता तसेच चार्ल्स डार्विनचे सिद्धांत समजून घेतले. आज शिकवलेल्या घटकाचा सराव करा, अभ्यास करा, जेणेकरून यावर आधारित टेस्ट तुम्ही चांगल्या रीतीने सोडवू शकता. याचा अभ्यास करा व सराव करा. का सराव करायचा? सराव केल्याने पाया पक्का होतो. आज आपण सजीवसृष्टी व प्राणी सजीवसृष्टी या अंतर्गत प्राणी आणि वनस्पती यांबद्दल माहिती बघितलेली आहे. धन्यवाद.